नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित. मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी एक स्वलिखित कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे झेप. ही एका दत्तक मुलीची कथा आणि व्यथा आहे. चला तर मग सुरुवात करूया. सानू सानू जाऊ नको बेटा, आम्हाला सोडून जाऊ नको ग. मनीषा पुन्हा पुन्हा सानूला विनवत होती. अहो अहो, तुम्ही तरी सांगा ना, थांबवा हो तिला, आपण समजावूया तिला. अरुण म्हणाला, मनीषा थांब, काय समजावणार आपण तिला, जाऊ दे तिला आता. मनीषा भिंतीशी उभी होती, तशीच घासत खाली बसली. गेले कित्येक दिवस सानूच्या काळजीने रात्र रात्र झोप लागत नव्हती. आपली ती ही अवस्था झाली आहे तर सानूची काय अवस्था झाली असेल या विचारानं तिच्या पोटात तुटत होत. सगळ्या घटना तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या. मनीषाच्या लग्नाला 12 वर्ष झाली होती. बाळाची वाट बघून बघून निराश झालेली होती. मग विचारांती ठरलं मूल दत्तक घ्यायचं, पण मुलगा की मुलगी. अरुण म्हणाला, मुलगीच घेऊया. मनीषालाही वाटलं की खूप हौस करता येईल. आणि एक दिवस खरोखरच आश्रमातनं एक गोडशी मुलगी घरी आली. दणक्यात बारसं झालं. नाव ठेवलं सानिया. सानू सानू म्हणता म्हणता सानिया कधी मोठी झाली आणि शाळेत जायला लागली कळलं सुद्धा नाही. आणि एक दिवस तो प्रसंग घडला. सानू 5वीत होती. त्यावेळेला शाळेतनं फोन आला, ताबडतोब या. मनीषाला काही कळेना, काय झालं असेल बरं. ती धावत धावत शाळेत पोचली. हेडमिस्ट्रेसच्या केबिनमध्ये सानू बसली होती. ती रडत होती, डोक्याला पट्टी बांधलेली होती. क्लास टीचर तिच्या पाठीवरनं हात फिरवत होत्या. मनीषा धावत धावत गेली आणि तिनं सानूला खट्ट मिठीत घेतलं. सानू सानू काय झालं बेटा. पण सानूनं तिला मिठी मारलीच नाही, ती तशीच खाली मान घालून मुसमुसत रडत राहिली. काहीतरी विपरीत घडलेलं होतं. क्लास टीचर सांगत होत्या की शाळेत मुली गप्पा मारत होत्या. विषय होता आई बाबा. सानू ही आई बाबांच्या विषयी काहीतरी सांगत होती. त्यावेळी एक मुलगी म्हणाली, सानू ते तुझे खरे आई बाबा नाहीचेतमुळे त्यांनी तुला आश्रमातून आणलंय. सानूने शॉक बसला. ती थरथरायला लागली. तिला वाटलं ही मुलगी आपल्याला मुद्दाम चिडवते, म्हणून तिने तिला मारायसाठी हात वरती केला. तोपर्यंत तिला चक्कर आली. ती खाली पडली, बेंचवर डोकं आपटलं आणि भली मोठी खोक पडली. मनीषाच्या पोटात धस्स झालं. तिच्या पायातलं त्राणच निघून गेलं. नको तेच घडलं होतं. बरेच दिवसापासून आपण तिला सांगायचं म्हणून विचार करत होतो, पण अजून थोडी मोठी होऊ दे असा विचार केला आणि आपण गप्प बसलो. काहीही न बोलता मनीषानं सानूचा हात धरला आणि ती घरी आली. त्या दोघी तशाच कितीतरी वेळ बसून राहिल्या. अरुण घरी आला. त्यानं बघितलं ह्या दोघी अशा बसलेल्या बघून त्याच्याही पोटात धस्स झालं. काय घडलंय बरं. त्याला बघून मनीषानं सानूला तिच्या खोलीत नेऊन झोपवलं. ती बाहेर आली आणि तिनं सगळा घडला प्रकार अरुणला सांगितला. अरुणलाही वाटलं नको तेच घडलं होतं, बाहेरून आधी कळलं होतं. अरुणनं स्वतःला सावरलं. त्यानं मनीषाला चहा करायला सांगितला आणि चहा आणि बिस्किटं घेऊन अरुण सानूच्या खोलीत गेला. सानू सानू बेटा, चल आपण चहा घेऊया. त्याचा आवाज ऐकून सानू उठली आणि अरुणच्या गळ्याला गच्च मिठी मारून बाबा बाबा म्हणत ती ओक्सा बोक्षी रडायला लागली. अरुण तिला थोपटत राहिला. कितीतरी वेळ दोघं तशीच बसून राहिली. नंतर अरुण म्हणाला, सानू बेटा मला सगळं कळलंय. आम्ही तुला सांगणारच होतो, पण असं वाटलं तू आणि थोडी मोठी झाल्यावरती सांगू. काही हरकत नाही, आता तुला आई बाबा मिळाले आणि आम्हाला एक गोडशी मुलगी मिळाली, हो की नाही. चल आता उठ, डोळे पूस, तोंड धुवून ये, तो प्रेमी चहा गरम करून आणतो. हा, ती अख्खी रात्र तिघांनी जागून काढली. त्या दोघांनी तिला हर तऱ्हेनं समजावलं. सानू खूपशी शांत झाली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे नेलं, औषध आणलं. तरी पुन्हा पुन्हा आईबाबांच्या गळ्याला मिठी मारून सानू रडत होती. काही दिवसानं सानू नॉर्मल झाली. लोकांच्या नजरा झेलत, टोमणे ऐकत शाळा संपली, कॉलेज संपलं. सानू इंजिनियर झाली आणि कॅम्पसमध्ये जॉबही लागला. आणि आता मनीषाला वाटलं आता शेवटचा टप्पा, सानूचं लग्न. तिच्याही मनात लग्नाचे विचार येत असतील का. तिचं लव्ह मॅरेज झालं तर किती बरं होईल बरं, सगळाच प्रश्न मिटेल. पण छे, आयुष्य एवढं सोपं थोडंच आहे. स्थळ बघायला सुरुवात झाली. सगळीकडे नाव नोंदवलं.
पण नंतर काही प्रॉब्लेम नको म्हणून आधीच मुद्दाम नोंद केली. सानू अनाथ आश्रमातून आलेली मुलगी आहे, दत्तक मुलगी आहे. एक वर्ष झालं, दोन वर्ष झालं, तब्बल 5 वर्ष झाली तरी सानूचं लग्न ठरेना. सानू आता मात्र कंटाळलेली होती, तिचे पेशन्स संपत चाललेले होते. पण मनीषा म्हणाली, सानू आता हे शेवटचंच हा, म्हणून तिनं दाखवण्याचा कार्यक्रम पार पाडला. आणि 2-3 दिवसातच मनीषानं हाक मारली, सानू आहो आहो, ऐकलत का, त्या स्थळाचा होकार आला बरं का. सगळीकडे आनंदी आनंद झाला. बैठक झाली, लग्न ठरलं. आत्ता साखरपुडा आणि 2 महिन्यानंतर लग्न. त्या दिवशी तिघांचेही फोन दिवसभर वाजत होते. सानू मैत्रिणींना सांगत होती, हो ग हो, ठरलंय लग्न, ठरलंय आणि आत्ता साखरपुडा आणि 2 महिन्यानंतर लग्न. मनीषाने तर एका दिवसात अख्ख्या लग्नाचं प्लॅनिंग करून टाकलं. साखरपुड्याची तयारी सुरू झाली. ते तिघही खरेदीला गेले. साड्या खरेदी झाली, नवऱ्या मुलाची अंगठी खरेदी झाली आणि तिघं हुश्य म्हणून घरी आले. तेवढ्यात मनीषाचा फोन वाजला. नाव आलं होतं सानूची सासू. तिनं खूण केली की तिकडचा फोन आहे आणि तिनं फोन घेतला. आणि आपण काय ऐकतो ते तिच्या लक्षातच येईना. तिकडनं सासू म्हणत होती, अहो सॉरी बरं का, आम्हाला हे लग्न नाही करायचे. मनीषानं अरुणकडे फोन दिला. अरुणनंही तेच ऐकलं. दोघंही मटकन खालीच बसले. सानू म्हणाली, काय झालं ग आई. आता मात्र मनीषा संतापली, म्हणाली, काय समजतात ही लोक स्वतःला, काल परवा लग्न ठरवून गेले आणि आता म्हणतात आम्हाला लग्न करायचं नाही, ही कुठली पद्धत झाली. चला आपण जाऊया, त्यांना जाब विचारूया. सानू म्हणाली, आई बास, आता मात्र बास, या सगळ्याला मी कंटाळली ग, आता मला लग्नच नाही करायचंय. मनीषा म्हणाली, सानू असं करून कसं चालेल बेटा, आई बास, मला तर खरंच लग्न नाही करायचंय ग. अगं तुला माहिती आहे का, प्रत्येक वेळेस माझी काय अवस्था होते हे तुला ठाऊक आहे का. येणारा प्रत्येक जण आपण ह्या मुलीवर उपकार करतोय अशा नजरेनं माझ्याकडे बघत असतो. माझं अनाथपण त्यांच्या डोळ्यात दिसतं आई मला. आणि त्यांचंही काय चुकीचं आहे ग, ते अनाथ मुलगी का स्वीकारतील, त्यांनाही आपलं वंश पुढे चालवायचं आहे. आता मला इथं राहायचं नाही आई, आता मी इथून निघून जाणार. मनीषा म्हणाली, अगं कुठं जाणार आहेस तू. आई आता मला अडवू नको. हे बघ, महाभारताच्या काळापासून कर्णाला जी उपेक्षा, जे अपमान सहन करावे लागले, तेच आजही या काळातही आम्हाला करावे लागतंय. काळ बदलला पण वृत्ती नाही बदलली आई. आणि तूही समाज बदलेल अशी वेडी आशा ठेवू नको. आता मी जाणार. आणि सानू आपल्या खोलीत निघून गेली. तिनं दार लावून घेतलं. आणि आज खरोखरच सानू बॅग घेऊन बाहेर पडली. मनीषा रडत होती. अरुण म्हणाला, मनीषा उठ, डोळे पुस बरं. मनीषा म्हणाली, अहो पण तिनं काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर काय करायचं. नाही करणार अगं, ती आपली मुलगी आहे, आपण केलेले संस्कार असे वाया जाणार नाही. मी बोललोय तिच्याशी, तिच्या डोळ्यातला निश्चय मला सांगतोय की एक ना एक दिवस सानू उत्तुंग झेप घेईल आणि आपण तिच्याकडे वर मान करून बघत राहू अभिमानाने. कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली गोष्ट, नक्की सांगा. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.